ललिता पंचमीच्या दिवशी कोल्हापूरची अंबाबाई देवी मंदिरा बाहेर पडते. त्र्यंबोली देवीचा रुसवा दूर करण्यासाठी महालक्ष्मी भेटीला जाते अशी आख्यायिका आहे. आज सकाळी 10 वाजता अंबाबाईची पालखी त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी बाहेर पडली. 12 वाजता ही पालखी टेमलाईवाडी इथल्या त्र्यंबोली देवीच्या मंदिरात पोहोचली. तिथं कुमारिकेनं हातातील त्रिशूलानं राक्षसरूपी कोहळा फोडला. कोल्हापुरात महालक्ष्मी देवीची गजारूढ महालक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली. ललित पंचमी निमित्त महालक्ष्मी देवीची ऐरावतावरती ती स्वार झाली. पुराण काळात युद्धात त्र्यंबोली देवीनं कोल्हासूर पुत्र कामक्ष राक्षसाचा वध केला. नंतरच्या विजयोत्सवात महालक्ष्मी देवी त्र्यंबोलीला बोलवायला विसरली. रुसलेली त्र्यंबोली देवी टेमलाई टेकडीवरती गेली. तिला महालक्ष्मी भेटायला गेली. तो दिवस ललित पंचमी म्हणून साजरा करतात. उस्मानाबादच्या तुळजाभवानी मंदिरातही तुफान गर्दी आज बघायला मिळतीय. नवरात्रीच्या 4थ्या दिवशी तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार पूजा बांधली जाते. ही अलंकार पूजा पाहण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणातील भाविक मोठ्या संख्येनं तुळजापुरात दाखल झाले. यावेळी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागतीये. देवीचं पूर्ण शक्तीपीठ असलेल्या माहूरगडावरील रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. रेणुका मंदिरात 12,000 ऑनलाईन बुकिंगद्वारे आणि 4,000 प्रत्यक्ष बुकिंग करून भाविकांना दर्शनाला सोडलं जात आहे. कोविडचे नियम पाळून दर्शन दिलं जात आहे असं मंदिराकडून सांगण्यात येत आहे. घटस्थापनेपासून मंदिरं सुरू झाली असली तरी रविवारचा दिवस असल्यानं सर्वच मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवरील शिवाई देवीचा नवरात्र उत्सव उत्साहात सुरू आहे. निवडक गावकरी दिवसभर भजन गात देवीचा जागर करतायत. शिवाई देवीच्या पूर्णाकृती मूर्तीची प्रतिष्ठापना पेशव्यांच्या काळातच झाली आहे. याच मूर्तीपुढे स्वयंभू तांदळा आहे. मंदिर दक्षिणाभिमुख असं आहे. परिसरातील निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी देखील भाविक मोठ्या प्रमाणात इथं जमत असतात. पुणे शहरातल्या काही उपनगरांमध्ये जोरदार पाऊस बरसला. पुणे शहरात पावसाचे ढग दाटून आलेले पाहायला मिळाले. मागच्या 4-5 दिवसांपासून पुण्यात संध्याकाळनंतर पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते. विशेषतः कात्रज आंबेगाव जांभूळवाडी नरे परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. 12 मातीसह परिसरात पावसानं सलग 5व्या दिवशी दमदार हजेरी लावली. सुमारे तासभर अधिक काळ हा पाऊस पडत होता. या पावसामुळे सर्वत्र पाणी साचलं. विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी वर्ग आनंदित झाला. या पावसानं रब्बीच्या पेरण्यांची लगबग सुरू होताना दिसतीय. परतीच्या पावसानं लोणावळा आणि कार्ला परिसरालाही अक्षरशः झोडपून काढलंय. यामुळे जुन्या मुंबई पुणे मुंबईवरील मार्गावरील वाहतूक मंदावली आहे. आधीच कार्ला एकविरा गडावरती जाण्यासाठी लोणावळा परिसरात वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आहे. त्यात पावसामुळे भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. उस्मानाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. 8ही तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय. तुळजापुरातही पावसानं हजेरी लावली आहे. पावसानं तुळजाभवानीच्या दर्शना आलेल्या भाविकांचे हाल झाले. रविवार असल्यानं देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे आणि त्यात पाऊस आल्यानं भाविकांचा खोळंबा झाला. कोरोनाचे नियम पाळा अन्यथा पुन्हा एकदा निर्बंधांना सामोरं जावं लागेल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलाय. ते 12 मातीत बोलत होते. यावेळी त्यांनी तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहन केलं. व्यायाम करून आरोग्य जपायलाही त्यांनी सांगितलंय. 12 मातीत सर्वोपचार निदान रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीनचं उद्घाटन कार्यक्रम झाला. त्यावेळी अजित पवार बोलत होते. मास्क कंपल्सरी सगळ्यांनी वापरलं पाहिजे. मी फक्त पाणी पिताना आणि जेवताना किंवा काही खातानाच मास्क काढतो. माईकवर पण काल तुम्ही बघितलं सिंधुदुर्गची सभा, मी मास्क काढलंच नाही. काल औरंगाबाद विभागाची मीटिंग घेतली, सेक्रेटरी आणि सगळे होते, आयुक्त, मास्क काढलं नाही. मी स्वतः ते का करतो की तुम्ही माझं अनुकरण त्या ठिकाणी करावं, नाहीतर तुम्ही मात्र आता काय नाही घ्यायला 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 करोना आणि तुम्ही मास्क काढलं की आला 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 करोना म्हणायची वेळ आली. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला तालुक्याचा दौरा केला. नागरिकांनी निर्बंध न पाळल्यास लॉकडाऊन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. कोरोना रुग्ण
वाढत असल्यानं दुकानंही बंद करण्याचा इशारा भुजबळांनी दिलाय. सोबतच रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत पालकमंत्र्यांनी भाष्य केलंय. जास्त पावसामुळे रस्ते खराब झाल्याचं त्यांनी सांगितलं. कॅबिनेटच्या बैठकीत रस्त्यांचा हा प्रश्न मांडणार असल्याचंही भुजबळ म्हणाले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थितीतच कोरोनाच्या नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली. निमित्त होतं ते नाशकातल्या आडगावात आयोजित भाजप ओबीसी जागर अभियानाचं. यावेळी भाजप ओबीसी मोर्चाची बैठक झाली. यात आजीमाजी मंत्री पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इथं सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला होता. जालन्यात कोरोनामुळे अनाथ झालेल्या 10 पाल्यांना आरोग्यमंत्री आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते की प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. लहान मुलांच्या खात्यावरती ही रक्कम फिक्स डिपॉझिट करण्यात आल्यानंतर या डिपॉझिटची रिसिट आणि प्रमाणपत्र टोपे यांच्या हस्ते या मुलांना देण्यात आलं. तब्बल 18 महिन्यानंतर शिर्डी विमानतळावरती पहिलं विमान उतरलं. चेन्नईहून शिर्डीसाठी स्पाइस जेटचं पहिलं विमान आलं. या विमानातून 171 प्रवासी शिर्डीत आले तर चेन्नईला शिर्डीहून 48 प्रवासी याच विमानानं रवाना झाले. शिर्डी साई मंदिरासोबतच आता विमानतळही सुरू झाल्यानं प्रवाशांनी समाधान व्यक्त केलंय. मुंबईत बेस्ट बसच्या ताफ्यात 60 इलेक्ट्रिक बसेसची भर पडली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. या बसेससाठी वरळी डेपोत 12 चार्जिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या बससाठी फक्त 6 रुपयांपासून तिकीट दर असणार आहे. या उपक्रमामुळे हवेचं आणि ध्वनीचं प्रदूषण होणार नाही असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. 2025 सालापर्यंत सगळ्या बेस्ट बसेस इलेक्ट्रिक होतील अशी माहितीही त्यांनी दिली. 60 इलेक्ट्रिक बसेसचं लॉन्च केलेलं आहे. या बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक आहेत, रिन्युएबल एनर्जीवर चालतात आणि या वरळीच्या बस डेपोमध्ये असेल आणि अजून 4 डेपोजमध्ये आपण बघाल तर सगळीकडे चार्जिंग पॉईंट्स आहेत. प्रत्येक बस डेपोमध्ये चार्जिंग पॉईंट आणण्याचा आमचा हेतू आहेच. तसंच पब्लिक पार्किंग लॉट्स असतील, मॉल्स असतील, शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील, तिथे देखील चार्जिंग पॉईंटसाठी आम्ही सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत. यानंतर इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. दिवाळीपूर्वी मुंबईतले खड्डे बुजवा, अन्यथा भाजप रस्त्यावर उतरेल असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिलाय. त्यासाठी नितेश राणेंनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्रही लिहिलंय. एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवा अशा शब्दात नितेश राणेंनी टीका केली आहे. तुम्ही सेल्फी विथ खड्डा करा, आम्ही रस्त्यावर उतरून खड्डा बुजवू असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. नितेश राणेंच्या पत्रावरती त्यांनी भाष्य केलंय. मुंबईतल्या बीडीडी चाळ पुनर्विकासात व्यावसायिक आणि रहिवासी यांचं पुनर्वसन एकाच इमारतीत करावं अशी मागणी नायगावातील रहिवाशांनी केलेली आहे. या मागणीसाठी नायगाव बीडीडी चाळीतील नागरिकांनी पोस्टरबाजीही केली. सरकारने या मागणीची दखल घ्यावी नाहीतर न्यायालयात दाद मागू असा इशाराही त्यांनी दिला. केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या महागाई विरोधात शिर्डी शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोटारसायकल ढकलून वाढत्या महागाईचा निषेध केला. शिर्डीत नगरपंचायत पासून ते साई मंदिराच्या नगर मनमाड रोड पर्यंत मोटारसायकल ढकलत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे कधी काय करतील याचा नेम नाही. कधी जिप्सी चालवतील तर कधी डंपर. यावेळी नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सातारा शहरात उद्घाटनाचा सपाटा लावलाय. अचानक त्यांनी मोपेड स्वतः चालवत शहरातील उद्घाटनाचा कार्यक्रम पार पाडला. आपल्या अनोख्या स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले राजे कायम अशा गोष्टीमुळे चर्चेत असतात. नाशिक शहरात एका बिबट्याला चक्क जेसीबीच्या मदतीनं पिंजऱ्यात पकडण्यात आलं. याला कारणही तसंच होतं. या बिबट्याचं कमरेच्या बाजूचे दोन्ही पाय पांगळे झाले होते, त्यामुळे तो अत्यवस्थ झाला होता. म्हणून वनविभागाचे कर्मचारी आले असता डळकाळी न फोडता त्यानं त्यांचं स्वागतच केलं. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सहजपणे बिबट्याला ताब्यात घेऊन उपचारासाठी रवाना केलंय. एक लहरे परिसरातील दाट झुडपांच्या मध्यभागी शनिवारी हा बिबट्या आढळलेला होता. या बिबट्यावरती आता उपचार सुरू करण्यात आले. पुणे नाशिक महामार्गावरती एका मद्यधुंद महिलेनं धिंगाणा घातला. आळेफाटा परिसरात गजबजलेल्या पुणे नाशिक महामार्गावर ही मद्यधुंद महिला थेट रस्त्यावर झोपली.
रस्त्यावरती झोपून तिने नाशिककडे जाणारी वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे बराच वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ही नेमकी कोण महिला आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. सध्या या महिलेच्या धिंगाण्याचा व्हिडिओ बराच व्हायरल होतोय. वसईच्या नायगावात विवाहित महिलेशी अश्लील वर्तणूक करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला. मनोज थोरात नावाच्या या मजनून नायगावच्या एका विवाहित महिलेला प्रेमसंबंधांसाठी जबरदस्ती केली होती. महिलेनं नकार दिल्यानं तो तिला धमकवत होता. याबाबत पीडित महिलेनं ठाणे पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे तक्रार केली होती. पुष्पक एक्सप्रेसमध्ये तरुणीवरती बलात्कार आणि दरोड्यानंतर खळबळ उडाली. महिला सुरक्षा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या प्रकरणी कल्याण पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे, तर 3 जण अजूनही फरार आहेत. महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची यानिमित्तानं भेट घेतली. भेटीवेळी या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला, तर महिलांच्या सुरक्षेकडे काटेकोरपणे लक्ष देण्याची मागणीही करण्यात आली. आर्यन खानशी संबंधित रेव पार्टी प्रकरणी एनसीबीच्या मुंबई पथकानं 20वी अटक केलेली आहे. ओकारो औजमा असं या नायजेरियन नागरिकाचं नाव आहे. रेव पार्टी प्रकरणात त्याची महत्वाची भूमिका असल्याचं एनसीबीनं सांगितलंय. तर या प्रकरणी अटक झालेला तो दुसरा विदेशी नागरिक ठरलाय. गोरेगावातून शनिवारी कोकेनसह त्याला अटक करण्यात आली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. ड्रग्ज प्रकरणी कारवाई केली म्हणून नवाब मलिकांना दुखतंय, या प्रकरणात आर्यन खान असल्यामुळेच मलिक बोलतायत का, असा सवाल नितेश राणे यांनी केला. सुशांत सिंग प्रकरणावेळी मलिक कुठे गेले होते असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. लातूरात 1,24,00,000 गुटखा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी प्रेम मोरे, शिवाजी मोहिते आणि सावकार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हे सर्व आरोपी फरार आहेत. कर्नाटक राज्यातून हा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू लातूरात येत असल्याची माहिती एएसपी निकेतन कदम यांनी दिलेली आहे. जळगाव शहर पोलीस दलाच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं आढळून आले. 2 उमेदवार गैरप्रकार करताना पकडले गेले, त्यातील 1 उमेदवार तर व्हॉट्सअपवरती उत्तरं मिळवताना दिसून आला. योगेश रामदास आव्हाड असं या उमेदवाराचं नाव आहे. पोलिसांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनाची डीलरशिप देण्याचा आमिष दाखवत एकाला 6 लाखांचा गंडा घालण्यात आलाय. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील आंधळगाव इथली ही घटना आहे. राकेश सिंगर आणि राकेश श्रीवास्तव अशी त्यांची नावं आहेत. पैसे दिल्यानंतर मुदत उलटूनही कंपनीकडून उत्तर आलं नाही म्हणून कांतीकुमार ढेंगे यांनी पोलिसात तक्रार केली आणि त्यानंतर त्यांचा आता शोध सुरू करण्यात आलाय. हिंगोलीत शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यानं शेतकऱ्यांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. वाशिमच्या कोयाळी गावाचा जगन भिसडे या व्यक्तीनं शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून तब्बल 4 कोटींचा माल घेऊन तो फरार झालाय. व्यापारी जगन भिसडे विरोधात 15 शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे. फरार व्यापाऱ्यावरती आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. अहमदनगरात एटीएम दरोडेखोरांनी स्फोट करून फोडलंय. अहमदनगरच्या राहाता तालुक्यातील लोणी खुर्दमधील टाटा प्रॉडक्ट इंडिकॅश कंपनीचं हे एटीएम होतं. रात्री 2:30 ते 3:00 सुमारास दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला. त्याआधी एटीएम शेजारील घरांची कडी बाहेरून लावण्यात आली. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरती स्प्रे मारून दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला आणि 1,00,000 रुपये लंपास केले. नागपुरात शिवसेनेच्या सुमारे 50 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. काही दिवसांपूर्वीच माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांनी शिवबंधन तोडत राष्ट्रवादीत प्रवेश केलेला. तेव्हापासूनच शिवसेनेला गळती लागणार अशी चर्चा सुरू होती. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे